का जिम्मेदार तो नगर पालिका ही है। पुनः एकदा वसई विरार महानगरपालिकेचा निष्काळजीपणा समोर आला आहे। याच निष्काळजीपणामुळे चार वर्षाचा चिमुकला अनमोल सिंग याला आपला जीव गमावा लागला आहे। काल झालेल्या पावसाच्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र पाणी साचलं होतं आणि याच पाण्यामध्ये हनुमान नगर मधील अनमोल सिंग हा वाहून गेलाय। ह्याच घरातून हा मुलगा खेळत खेळत बाहेर आला व या गटारामध्ये वाहून गेला। गटाराचे झाकण उलट दिशेने असल्याचे येथील नागरिक सांगत आहेत। 24 तास उलटून गेले असली तरी अद्याप या मुलाचा शोध घेता आला नाही। या सर्वाला जबाबदार कोण? येथील यंत्रणा, प्रतिनिधी की महानगरपालिका? असा सवाल येथील नागरिक विचारत आहेत। वेदिका मांगेला, सिंधू प्रभात, नालासोपारा। बारिश से तो माहौल बहुत भारी पड़ता है, नुकसान होता है, इतना जल जमा हो जाता है कि इससे बहुत नुकसान होता है और उल्टा चम्मर पर ढक्कन लगने की वजह से उलट गया, पता नहीं चला, पानी में थोड़ा बच गया पानी, पता नहीं चला, बच्चे खेलने लगे और उसमें गिर गए। मुद्दा तो नगर पालिका ही है। याच्यासाठी आता काय केलेलं आहे? सर्वात पहिले पालव सर आहेत, त्यांच्याबरोबर मी कॉन्टॅक्ट मध्ये आहेच की काहीही करून काय म्हणजे हा मुलगा आहे तो आपल्याला भेटणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे जे चेंबर आहेत त्या लोकांच्या, कारण चेंबर आहेत त्यांची काही अशी दिशा नसते की ह्याच दिशेने ते लागले पाहिजे त्याच दिशेने, पण ठीक आहे, लोकांना असं वाटते की कदाचित उलटं झाकण म्हणजे उलट्या दिशेने लावल्यामुळे ही घटना घडलेली आहे। इमिजिएट मी जे इंजिनियर आहेत, ज्युनियर इंजिनियर आहेत, त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट करून आणि त्यांना सांगितलेलं आहे आणि थोडासा पाण्याचा फ्लो कमी झाल्यानंतर आपण हे पहिले चेंबर आहेत त्यांचे पूर्ण जे चेंबर उलटे त्यांना वाटत आहेत त्यांची दिशा बदलून घेणार आहे।